गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तुमची होस्ट रॉकिंग दोस्त मेघना, आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजार पेठेची इथं भरपूर काही नव 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 या फ्रेंड्स। सध्या प्रोडक्शन आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री दिवसेंदिवस वाढतच आहे। अशा इंडस्ट्री मध्ये कुशल कामगार हवे असतात। त्यात हल्ली सीएनसी ऑपरेटर अँड प्रोग्रामर, फिटर, वेल्डर यांचे तांत्रिक प्रशिक्षण घेतलेल्या एम्प्लॉईजची तर खूपच गरज आहे। माझ्या चुलत भावालाही सीएनसी ऑपरेटिंग आणि प्रोग्रामिंग कोर्स करायचा आहे। त्यासाठी काल सातारच्या करंजे नाक्यावर मसवे रोडला असलेल्या शिंदे देशमुख टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये जाण्याचा योग आला। तेव्हा शिंदे देशमुख टेक्निकल इन्स्टिट्यूटचे श्री पतंगराव शिंदे सरांकडून त्यांच्या इथे देण्यात येणाऱ्या तांत्रिक प्रशिक्षण कोर्सेस बद्दल बरीच माहिती मिळाली। नमस्कार सर, मला आपल्या इथे शिकवल्या जाणाऱ्या सीएनसी ऑपरेटिंग अँड प्रोग्रामिंग कोर्सेस बद्दल माहिती घ्यायची होती। अच्छा, सीएनसी ऑपरेटिंग आणि प्रोग्रामिंगच्या प्रशिक्षणासाठी आपल्या इथे दोन कोर्सेस आहेत। पहिला आहे तो म्हणजे डिप्लोमा इन सीएनसी प्रोग्रामिंग, या कोर्सचा कालावधी एका वर्षाचा आहे। दुसरा कोर्स आहे तो म्हणजे सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी प्रोग्रामिंग, या कोर्सचा कालावधी 3 महिन्यांचा आहे। कोर्सच्या कालावधीमध्ये मुलांना आमच्या इथे असणाऱ्या सीएनसी आणि व्हीएमसी मशीन्सवर प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जातं। सीएनसी आणि व्हीएमसी मशीन्स असणारं आपलं साताऱ्यातील एकमेव इन्स्टिट्यूट आहे। ग्रेट सर, सीएनसी प्रोग्रामिंग व्यतिरिक्त आणखी कोणकोणते कोर्सेस आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये शिकवले जातात? डिझेल मेकॅनिक, फिटर, इलेक्ट्रिकल वायरमन, टर्निंग, वेल्डर, ऑटोमोटिव्ह रिपेअरिंग अशा प्रकारचे कोर्सेस शिकवले जातात। सर, हे सर्व कोर्सेस यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी कोणकोणत्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात? विद्यार्थ्यांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी संस्थेची प्रशस्त थिअरी आणि प्रात्यक्षिक लॅब आहे। प्रशिक्षणादरम्यान सखोल अभ्यासासाठी विविध क्षेत्रातील एक्सपर्ट व्यक्तींकडून मार्गदर्शन दिले जाते। प्रत्येक क्लासरूम मध्ये एलसीडीच्या सहाय्याने व्हिडिओ ट्रेनिंग दिले जाते। तसेच प्रॅक्टिकल नॉलेज वाढावे म्हणून शिरवळ, सातारा, पुणे येथील कंपन्यांमध्ये इंडस्ट्रियल व्हिजिट दिली जाते। सर, आपल्या संस्थेतील तांत्रिक कोर्सेस हे शासनमान्य कोर्सेस आहेत ना? हो, आपल्या इथे प्रशिक्षण देण्यात येणारे कोर्सेस हे महाराष्ट्र शासन मान्यता आणि केंद्र सरकार मान्यता प्राप्त आहेत। यामध्ये व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय DVET, महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मान्यता प्राप्त आहेत। व्हेरी गुड सर, आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये तांत्रिक प्रशिक्षणाबरोबर आणखी कोणकोणते उपक्रम राबवले जातात? तांत्रिक शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम, मेडिटेशन, शैक्षणिक सहली तसेच उद्योजक आपल्या भेटीला अशा विविध उपक्रमांच्या द्वारे प्रत्येक विद्यार्थी जास्तीत जास्त रोजगाराभिमुख कसा होईल याची आम्ही काळजी घेतो। त्यासाठी आपल्या इथं तांत्रिक प्रशिक्षणानंतर मुलांना जॉब मिळावा म्हणून स्वतंत्र प्लेसमेंट विभाग आहे, ज्याच्या अंतर्गत मुलांचे कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जातात। आतापर्यंत सुमारे 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जॉब मिळालेला आहे। आमच्या इन्स्टिट्यूट मध्ये कोर्स पूर्ण केलेले बरेच विद्यार्थी आज पुणे, सातारा, शिरवळ, बारामती अशा ठिकाणी जॉब करत आहेत। अरे वा, मस्तच। सरकारचे स्किल इंडिया धोरण आणि कौशल्य प्रशिक्षणाची सध्याची गरज ओळखून आम्ही युवकांना उच्च तांत्रिक प्रशिक्षण देणारी संस्था सुरू केली। प्रत्येक युवकाने आपल्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत जीवनात तांत्रिक शिक्षणाचा पूर्ण क्षमतेने उपयोग करून त्यातून त्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे असं आम्हाला वाटतं। ग्रेट सर, माझ्या चुलत भावालाही लवकरच आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घ्यायला सांगते। सर, मला आपला नंबर देता का? हो, घे ना, 021-62-23-22-88 आणि 98-81-76-42-18। 021-62-232-288 आणि 98-81-76-42-18। थँक्यू सर। वेलकम। तर मित्रांनो, तांत्रिक प्रशिक्षण घेऊन आपलं भवितव्य उज्ज्वल बनवण्यासाठी सातारच्या करंजे नाक्याजवळ मसवे रोडवर असलेल्या शिंदे देशमुख टेक्निकल इन्स्टिट्यूटला अवश्य भेट द्या आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी उद्या पुन्हा भेटूयात आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर।